नमस्कार. आताच मी सर्वज्ञानी संजय राऊत यांचं ट्वीट वाचलं, 5 मार्चची बार्शीची घटना, आणि ज्यामध्ये त्यांनी सगळी सर्रास खोटी माहिती दिली आहे. सर्वज्ञानी जी, का करताय तुम्ही असं? 103 दिवस आतमध्ये जाऊन का आला? तुमची तर मतीच गुंग झाली. आणि तुम्हाला काय वाटलं 5 मार्चची घटना आहे? महाविकास आघाडीचं सरकार नाहीये हातावर हात ठेवून बसायला, हे शिंदे फडणवीसांचं सरकार आहे. 5 तारखेला गुन्हा झाला दाखल, 6 तारखेला अटक झाली आणि आताही दोन्ही आरोपी हे जेलमध्ये आहेत. त्या मुलीला वैद्यकीय उपचार सुद्धा देण्यात आले, मुलीची तब्येत स्थिर आहे. तुम्ही असं लिहिलंय की भाजप पुरस्कृत असे ते गुंड आहेत. अहो, भाजपच काय, कुठल्याच राजकीय पक्षाशी त्यांचा संबंध नाहीये. का खोटं बोलताय? सगळ्या पुढ्या बांधायच्या सोडायच्या तुमच्या संपल्या, आता तुम्ही महिलांवरती आला, थोडं तर काय वाटू द्या. ही मुलगी कुठल्या समाजाची आहे? पीडितांना जाती जातीत वाटणारे तुम्ही आहात? कोण आहात तुम्ही? अहो, पीडिता ही पीडिता असते, तिला कुठली जात नसते आणि कुठला धर्म नसतो. आणि सगळ्यात महत्वाचं, सर्वज्ञानीजी, कुठल्या अधिकारात तुम्ही त्या पीडित मुलीचा फोटो व्हायरल केलात? तुम्ही तर खासदार आहात, तुम्ही सर्वज्ञानी आहात, कायद्याचे पंडित आहात, तुम्हाला माहीत नाही का हे? आणि आश्चर्य मला असं वाटतंय, तुमच्या पक्षामधले चिवचिव करणारे सगळे, एकही जण याच्यावर काही बोलला नाही आश्चर्याने. आणि महिला आयोग, त्यांनी ट्वीट पाहिले किंवा नाही? एका पीडित मुलीचा फोटो अशा पद्धतीने व्हायरल करणं कायद्याने गुन्हा आहे. नोटीस पाठवताय ना का? झोपलेत सगळे चिवचिव करणारे सगळे, एकही जण याच्यावर काही बोलला नाही आश्चर्याने. आणि महिला आयोग, त्यांनी ट्वीट पाहिले किंवा नाही? एका पीडित मुलीचा फोटो अशा पद्धतीने व्हायरल करणं कायद्याने गुन्हा आहे. नोटीस पाठवताय ना का? झोपलेत सगळे की महिला आयोगाच्या नोटीस फक्त आम्हाला पाठवण्यासाठी आहेत? याचं उत्तर द्यावं लागेल. आणि म्हणून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, राज्याचे सन्माननीय गृहमंत्री आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे मागणी आहे की आमच्या एका ताईचा फोटो त्या ठिकाणी व्हायरल केला, खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करायचं काम या सर्वज्ञानी संजय राऊतांनी केलंय. त्यांच्यावर ताबडतोब त्वरित कारवाई करण्यात यावी.